एक मिनिट त्या संदर्भामध्ये मला पत्र मिळालं, मी ते पत्र वाचलं। पहिल्यांदा नवाब मलिक साहेब कालच पहिल्यांदा सभागृहामध्ये आलेले होते, ते कुठे बसले काय बसले ते टीव्हीवाल्यांनी दाखवलेलं आहे। त्यामध्ये स्वतः नवाब मलिकांची भूमिका, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 जुलैला आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही या महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं आम्ही सरकारमध्ये गेलोय। पहिल्यांदाच ते सभागृहामध्ये त्याच्यानंतर आलेले, त्यांची भूमिका काय आहे, त्यांची कुणाची, नवाब मलिक साहेबांची, कारण प्रत्येकाला आपापली भूमिका विशद करण्याचा अधिकार आहे। त्यांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत देईन। एक म्हणजे मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय, तुमचे मी सांगितलेलं आहे की ह्या संदर्भात आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र मला मिळालं, मी पत्र ते वाचलेलं आहे। ते पत्राच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की पहिल्यांदाच नवाब भाई ह्या सगळ्या राजकीय घटना घडल्यानंतर आलेले, अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाहीये। त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी पुढे येईल आणि मग त्याच्यानंतर मी माझी भूमिका आणि पक्षाची भूमिका मांडील, नंबर एक। दुसरी गोष्ट, ह्या संदर्भात अजून त्यांचं आज ते म्हणजे तब्येतीच्यामुळं त्यांना कोर्टानी संधी दिलेली आहे, अजून त्या संदर्भातल्या केसेस त्या बाबतीमध्ये चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं मत एकदा काय आहे ते स्पष्टपणे कळू दे ना। मला त्याबद्दल माहिती नाही, माझा अधिकार नाही कुठे कुठं बसावं, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे। बाबा मी एक मिनिट, इतरांनी काय बोलले ते मला माहिती नाही, मी स्पष्टपणे सांगितलं की नवाब मलिक साहेब त्यांची भूमिका त्यांनी विशद केल्यानंतर मी माझं मत दिलं असं सांगितलं ना, सांगितलं ना। तुम्ही इतर लोकांची सांगणार, यांनी असं म्हणलं, त्यांनी तसं म्हणलं, त्यांनी तसं म्हणलेलं असेल तर त्यांना त्यांचं विचारा।